नमस्कार, मी काशीनाथ बाबा सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज जो विषय मी तुमच्यासमोर घेऊन आलोय तो तुम्हा प्रत्येकाविषयी महत्त्वाचा आहे, तुमच्या प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असे। असे म्हटले जाते की समस्या नाही असा मनुष्य नाही व उत्तर नाही अशी समस्या नाही। सांसारिक माणसाच्या जीवनात अनंत समस्या असतात। एक समस्या संपते ना संपते तोपर्यंत दुसरी समस्या हजर असते। देवाधर्माच्या समस्या, करणी आघोरी विद्येचा त्रास, शारीरिक समस्या, मानसिक त्रास, सामाजिक समस्या, नातेसंबंधामधले समस्या, अशा हजारो समस्यांनी मनुष्य त्रासून जातो। काय करावे, कोठे जावे हेच त्याला कळत नाही। जे जे उपाय सांगेल ते ते उपाय करत सुटतो। शेकडो उपाय करून सुद्धा समस्या कमी होत नाहीत, उलट हे उपाय करण्याच्या नादात खूप पैसा व वेळ वाया जाते। शेवटी अशी व्यक्ती थकून जाते, हतबल होते आणि आपली समस्या कधीच संपणार नाही, या जगात देवच नाही असा त्याचा पक्का विश्वास होतो, स्वतःची हिम्मत हारतो। असे अनेक लोक व्यसन करतात, आत्महत्या करतात, चुकीचे पावले उचलतात, त्याचबरोबर स्वतःची हिम्मत आत्मविश्वास हारतात। आणि जी व्यक्ती हिम्मत हारते ती व्यक्ती जिवंत असून सुद्धा मृतच असते। तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये किंवा कोर्टात जाल, तक्रार अर्ज द्याल, परंतु तुमच्या जीवनात दुःख आल्यानंतर तुम्ही देवाच्या नावाने कितीही बोंबलला तरी देखील ईश्वराचे कोठेही ऑफिस नाही जिथे तुम्ही तक्रार अर्ज द्याल। लक्षात ठेवा, एक वेळ तुम्ही ईश्वराला तुमच्या जीवनातून काढून टाकले तरी चालेल, परंतु स्वतःवरचा विश्वास आणि हिम्मत हारू नका। कारण खऱ्या अर्थाने हिम्मत आणि विश्वासाच्या रूपानेच ईश्वर तुमच्या हृदयात बसलेला असतो। हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा। ईश्वर अशाच लोकांना मदत करतो ज्यांचा स्वतःवरती विश्वास असतो, ज्यांच्यात लढण्याची हिम्मत असते। स्वामी विवेकानंद म्हणतात, जर तुमचा 33 कोटी देवावर विश्वास असेल मात्र तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर तुमचे जीवन व्यर्थ आहे। तुम्ही ज्यावेळी हिम्मत हारता त्यावेळी स्वतःचा आत्मसन्मान, स्वतःची किंमत विसरता। एका ताईंनी मला त्यांचा अनुभव सांगितला। त्या खूप संकटात होत्या, म्हणून त्या एका महाराजांच्याकडे गेल्या व वाटेल ते झाले तरी चालेल, ही अडचण सोडवा म्हणून महाराजांना विनंती केली। महाराजांनी त्या ताईंच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली। आपली अडचण सुटेल म्हणून हिम्मत हारलेल्या त्या ताईंनी त्या बंधू महाराजाला आपले शरीर दिले, परंतु त्यांची अडचण काही सुटली नाही। अनेकांच्या जीवनात असे अनुभव आहेत। लक्षात ठेवा, तुम्ही इतके भीता, इतके लाचार होता, अहो शेवटी होऊन होऊन काय होईल, एखादे काम नाही होणार, कदाचित जीव देखील जाईल, परंतु वाटेल ते होऊ द्या, परंतु हिम्मत हारू नका, लढत रहा। ज्याचा औषधापेक्षा रोगावरती विश्वास असतो त्याचा रोग कधीच बरा होत नाही, व स्वतःपेक्षा ज्याचा समस्येवरती विश्वास असतो त्याची समस्या कधीच जात नाही। माझ्याकडे अनेक लोक स्वतःची गाराणी घेऊन येतात व मला म्हणतात, बाबा सर्व उपाय करून झाले, काहीच गुण आला नाही। म्हटलं बघूया आता तुमच्याकडे तरी काय होतंय का। अशा हिम्मत हारलेल्या लोकांना मी एवढेच सांगतो की स्वतःच्या मनामध्ये ठाम निर्णय घ्या की ज्या समस्याने मला एवढा त्रास दिलाय तिला मी सोडणार नाही, त्या समस्येच्या नरड्यावरती पाय देणारच, मी जिंकणारच। हताश निराश होऊ नका, रडत खडत लाचारासारखे कुत्र्या माणसासारखे जगू नका। समस्याला देखील चॅलेंज करायची का की तुला आता मी सोडणार नाही, मग ते भूत असू द्या, चेडा असू द्या, करणी असू द्या, नाहीतर कोणतीही समस्या असू द्या, मार्ग नक्कीच मिळेल। ईश्वर तुमच्या पाठीशी आहेच। तुम्ही कितीही रडला ओरडला तरीही या जगात तुम्हाला कोणीही मदत करा येणार नाही। स्वतः स्वतःची मदत करा, अश्रूपासून कामाला लागा, समस्येचा शेवट करायला ईश्वर तुम्हाला जरूर मार्ग दाखवेल। तुमच्या मनातील आनंद, हिम्मत, धाडस वाढत राहू, हाच शुभ आशीर्वाद।